हॅलो जो गेम आपण आता बघणार आहोत तो एकोणीसशे एकसष्ट साली खेळला गेला होता खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला रॉबर्ट जेम्स फिशर म्हणजेच बॉबी फिशर आणि काळ्या बाजूला एफ इम गेलर जो रशियाचा ग्रँडमास्टर होता बॉबी फिशर बद्दल आपल्याला माहित आहे तो वर्ल्ड चॅम्पियन देखील झाला होता पण एफ इम गेलर बद्दल सांगायचं झालं तर तो अतिशय स्ट्रॉंग खेळाडू होता आणि तो सहा कॅन्डिडेट स्पर्धांमध्ये पार्टिसिपेट म्हणजेच खेळलेला खेळाडू होता तर तुम्हाला यावरून लक्षात येईल सहा सहा कॅन्डिडेट स्पर्धांमध्ये खेळणारा खेळाडू बनणं हे काही सोपं नाही कारण त्यासाठी तुम्हाला तेवढा त्या काळ टॉप टेन खेळाडूंमध्ये असावं लागतं म्हणजेच एफ एम गेलं राज जगातील टॉप टेन खेळाडूंपैकी एक होता तर त्याचा आणि बॉबी फिशरचा हा सामना आहे या सामन्यात काय झालं ते आपण बघूया डावाची सुरुवात फिशरने केली ई फोर आणि ई फोर ही ही फिशरची आवडीची चाल होती त्याच्या असंख्य डावांमध्ये तुम्हाला ही चाल बघायला मिळेल पुढची चाल होती ई फाईव्ह नाईट एफ थ्री नाईट सी सिक्स बिशप बी फाईव्ह ही रुई लोपेज ओपनिंग आहे ए सिक्स मॉर्फी डिफेन्स बिशप ए फोर डी सिक्स कॅसर बाय व्हाइट बिशप, G4, H3, बिशप parisri, जी फोर एच थ्री बिशप एच फाईव्ह म्हणजे ही जर परिस्थिती तुम्ही पाहिली तर ही थोडीशी मिरर इमेज टाईप परिस्थिती आहे की जिथे दोन्ही खेळाडू आपापल्या आप अपोनंटच्या घोड्यावरती उंटाने अटॅक करून ते पिन केलेले आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांनी प्यादाचा वापर करून त्या उंटांना मागे ढकललेलं आहे पुढची चाल होती सी थ्री क्वीन एफ सिक्स जी फोर आणि जी फोर ही चाल खेळण्याचं कदाचित कारण हेच असावं की क्वीन एफ सिक्स यानंतर पांढऱ्या घोड्यावर जो आहे तो आता उंट आणि असा डबल अटॅक आहे त्यामुळे क्वीन म्हणजे वजीराला सतत घोड्यावर लक्ष ठेवावं लागेल फिशरला कदाचित ते प्रेशर घ्यायचं नव्हतं म्हणूनच त्याने कॅसलिंग केलेलं असूनही जी फोर ही चाल खेळली आणि पांढऱ्या उंटाचा डायगोनल ब्लॉक करून टाकलेला आहे पुढची चालू होती बिशप जी सिक्स डी फोर टेक्स ई फोर फिशरने प्यादाचं बलिदान दिलं बिशप बिशप टेक्स सी सिक्स चेक बी टेक्स सी सिक्स डी टेक्स ई फाईव्ह डी टेक्स फाईव्ह म्हणजे फिशरने आता सेंटर प्यादी देखील एक्सचेंज केली त्याचे कारण तुम्ही जर पाहिलं तर काळ्या खेळाडूचा राजा हा सेंटर ऑफ द बोर्ड आहे त्यामुळे सेंटरला जी असणारी प्यादी जितक्या लवकर बाजूला हटतील तेवढा फिशरला अटॅक करणं जास्त सोपं जाईल आणि त्याचप्रमाणे काळ्या खेळाडूची किंग साईड जी आहे ती पूर्णपणे ब्लॉक झालेली आहे त्याचे मोहरे ऍक्टिव्हेट देखील झालेले नाहीत फि तुलनेने फिशरचे मोहरे भरपूर ऍक्टिव्हेट आहेत म्हणजे परिस्थितीनुसार फिशरची परिस्थिती चांगली आहे आणि ती जितकी एक्सपोज होईल तेवढा फिशरचा फायदा हा जास्त होण्याची शक्यता आहे म्हणूनच फिशरने या चाली खेळलेल्या आहेत पुढची चाल होती टेक्स ई फाईव्ह ही अगदी अपेक्षित चाल होती ज्यानंतर काळ्या खेळाडूची चाल होती बिशप डी सिक्स कारण समजा टेक्स ई फाईव्ह या चालीनंतर वजीराने घोडा मारला असता तर खूपच मोठी चूक झाली असती रुक इवन ही चाल खेळून फिशरने काळा वजीर इथं केला असता ज्यानंतर तो मरणार हे निश्चित आहे म्हणूनच टेक्स ई फाईव्ह या चालीनंतर काळ्या खेळाडूची चाल घोडा न मारता होती बिशप डी सिक्स त्याने घोड्यावर डबल अटॅक केला नाईट टेक्स्ट जी सिक्स क्वीन टेक्स्ट जी सिक्स म्हणजे फिशरने आता आपल्या सेंटरमध्ये असणाऱ्या घोड्याचा घोडा जो आहे त्याने काळ्या खेळाडूचं पांढरा उंट एक्सचेंज केला आणि आता ई कॉलम जो आहे तो पूर्णपणे एक्सपोज झालेला आहे ज्याचा फायदा उचलून फिशरची होती रुक इवन चेक आणि यानंतर काळ्या खेळाडूची चाल होती किंग एफेट किंग एफेक्ट सोबतच तो किंग डी एट ही चाल सुद्धा खेळू शकला असता पण तसं जर केलं असतं तर कदाचित काळा उंट जो आता डी सिक्स घरावर आहे तो देखील पिन झाला असता आणि काळ्या खेळाडूचे फारसे मोहरे डेव्हलप नाहीयेत त्यामुळे जितके काही मोहरे हालचाल करू शकतात ते जर पिन झाले तर काळ्या खेळाडूची परिस्थिती खूप खराब होण्याची शक्यता होती म्हणूनच काळ्या खेळाडूने किंग एफेट ही चाल खेळली पुढची चाल होती नाईट सी फोर फिशरने काळ्या उंटावरती हल्ला केला आहे खरं तर काळ्या खेळाडूने हा उंट इथून आता हलवायला हवा होता पण त्याची चाल होती एच फाईव्ह त्याने फिशरच्या जी प्या जी कॉलम मधल्या प्याद्यावर अटॅक केला कारण ते प्याद पिन झाले ते कुठे हलू शकत नाही त्याचा काळ्या खेळाडूचा प्लॅन म्हणजे इथं प्यादी एक्सचेंज करायची आणि वजीर आणि हत्तीच्या साह्याने फिशरच्या राजावर अटॅक करायचा असा आहे पण फिशरची चाल होती नाईट टेक्स डी सिक्स त्याने ते आपल्या दुसऱ्या घोड्याने देखील समोरच्या खेळाडूचा उंट एक्सचेंज केला सी टेक्स डी सिक्स आणि आता अशी परिस्थिती आहे की ई कॉलम पूर्णपणे फिशरच्या कंट्रोलमध्ये आहे त्याचप्रमाणे डी सिक्स हे जे प्याद आहे ते वजेराच्याकडून अंडर अटॅक आहे म्हणून काळ्या खेळाडूला कंपल्सरी आपला वजीराने ते प्याद प्रोटेक्ट करावं लागणार आहे पुढची चाल होती बिशप एफ फोर फिशरने काळ्या प्यादावरती डबल अटॅक केलेला आहे डी फाईव्ह डी फाईव्ह या झाली फिशरची चाल होती क्वीन बी थ्री आणि क्वीन बी थ्री ही चाल खेळून फिशरने आता बी कॉलम देखील पूर्णपणे आपल्या कंट्रोलमध्ये घेतलेला आहे पुढची चालू होती एच टेक्स जी फोर सॉरी एच टेक्स जी फोर या चालीनंतर फिशरची चाल होती क्वीन बी सेवन त्याने आपल्या प्यादांकडे जराही लक्ष दिलेलं नाही तो वेगाने अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय पुढची चाल होती जी टेक्स एच थ्री चेक जी टेक्स एच थ्री चेक यानंतर फिशरची चाल होती बिशप जी थ्री तुम्हाला असं वाटू शकेल की जी टेक्स एच थ्री नंतर राजा इथे जाऊ शकतो पण ती खूप मोठी चूक होईल हा अशा प्रकारचा शेकमेट होईल म्हणूनच जी टेक्स एस थ्री यानंतर बिशप जी थ्री हीच परफेक्ट चाल आहे आणि हीच एकमेव योग्य चाल आहे जी फिशरने इथं खेळलेली आहे यानंतर काळ्या खेळाडूची चाल होती रुग्डीएट त्याने हाऊ आपला हत्ती वाचवण्याचा प्रयत्न केला ज्यानंतर फिशरने खेळलेली चाल होती क्वीन बिफोर चेक आणि ही चाल खेळल्यानंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली त्याचे कारण जर काळ्या खेळाडूला राजा हलवायचा असेल तर ते शक्य नाहीये कारण ई कॉलम पूर्णपणे हत्तीच्या कंट्रोलमध्ये आहे त्यामुळेच वजीराचा चेक वाचवण्यासाठी काळ्या खेळाडूकडे तीनच ऑप्शन आहेत त्यातला पहिला एक जो म्हणजे हत्ती इथे आणायचा आणि हा डायगोनल ब्लॉक करायचा तुम्ही जर पाहिलं तर या हत्तीला वजीराचा सपोर्ट आहे आणि जोपर्यंत वजीर आत्ता जी सिक्स घरावर आहे तोपर्यंत पांढरा उंट जो जी थ्री गरावर आहे तो हत्ती मारू शकत नाही कारण तो पिन झालेला आहे पण फिशर या परिस्थितीमध्ये क्वीन बी एट चेक ही चाल खेळू शकतो ज्यानंतर या हत्तीला पुन्हा मागे जावं लागेल आणि हा अशा प्रकारचा चेकमट तुम्हाला बोर्डवरती बघायला मिळेल किंवा क्वीन बी फोर चेक यानंतर हत्तीमध्ये न घेता घोडामध्ये आणायचा घोडा जर मध्ये आणला तर हा असा चेक तुम्हाला बघायला मिळेल जिथे राजाला आता कंपल्सरी जीएट या घरावर जावं लागेल ज्यानंतर फिशर जो आहे तो हत्ती मारेल किंग डिएट चेक बघायला मिळेल काळा राजा इथे ये म्हणजेच या वेरिएशन मध्ये लगेचच चेकमेंट नाहीये पण जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर फिशरकडे दोन हत्ती एक उंट आणि एक वजीर आहे तर काळ्या खेळाडूला एक वजीर आणि एक हत्ती यांच्या मदतीनेच खेळावं लागेल म्हणजेच फिशरची परिस्थिती ही खूप चांगली आहे या नाही तर त्या मार्गाने त्याने हा डाव नक्की जिंकला असता किंवा क्वीन बी फोर चेक हत्ती पण शक्य नाही घोडा पण शक्य नाही म्हणून जर मध्ये घेतला तरी मोठी चूक होईल कारण आता उंट पिन नसल्यामुळे उंट इथून मारून चेक देऊ शकतो आणि आता पुन्हा एकदा घोड्यामध्ये घ्यावा लागेल अशा प्रकारचा चेक बघायला मिळेल राजा कुठेही गेला तरी एकंदरीतच हे असं काहीचं वेरिएशन आपल्याला बघायला मिळू शकतं जिथे पांढरा खेळाडू जिंकणार आहे निश्चित आहे म्हणूनच हे सर्व लक्षात घेऊनच क्वीन बी फोर चेक या चालीनंतर नंतर काळ्या खेळाडून म्हणजे एफ एम गेलरने आपली हार मान्य केली आणि बॉबी फिशरने हा डाव जिंकलेला आहे तर आय होप की तुम्हाला हा फिशरचा अटॅकिंग गेम आवडला असेल आवडला असेल तर जरूर शेअर करा त्याचप्रमाणे प्लीज जास्तीत जास्त संख्येने माझे व्हिडिओ लाईक देखील करा जेणेकरून ते बाकीच्यांना देखील सजेस्ट केले जातील आणि त्याचबरोबर आपली मंगळवारी जी टुर्नामेंट आहे त्या टुर्नामेंट दुपारी बारा वाजता जर तुम्ही भाग घेणार असाल तर त्या व्हिडिओच्या अंडर तुम्ही तुमची कमेंट नक्की करा जिथे मी तुम्हाला टुर्नामेंटची लिंक मंगळवारी सकाळी अकरा वाजता देईन तर लिंक केलेले व्हिडिओ देखील बघा बॉबी फिशरचा गेम ऑफ द सेंचुरी हा व्हिडिओ मी या व्हिडिओच्या शेवटी लिंक केलेला आहे तो देखील जरूर बघा मी नवीन नवीन गेम्स घेऊन परत येईन धन्यवाद